शेख यांनी केली तक्रार. कोरोना रोगाच्या संसर्गामुळे संपूर्ण देश झुंजत आहे. भारत सरकारतर्फे सॅनिटायझर, फवारणी, कचरा काढून स्वच्छतेची काळजी घेत जात असलेली घाण दूर करण्यासाठी अनेक मोहीम सुरू केल्या आहेत. आणि एकीकडे महाराष्ट्रातील अकोला जिल्हा तेलारा तालुक्यातील ग्रामीण विभागातील अडगावकऱ्यात स्वच्छ भारत अभियान राबवण्यात येत नसल्याचे उघड होत आहे. अडगावमध्ये प्रभाग क्रमांक 3 इंदिरा नगरातील ग्रामपंचायतीच्या हलगर्जीपणामुळे नाल्यांचे प्रदूषित घाण पाणी रस्त्यावर आले आहे आणि कचऱ्याचे ढीग नाल्यांच्या कडेला ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे संसर्ग पसरण्याची भीती निर्माण होऊ शकते. नाल्यांमध्ये प्रदूषित घाणयुक्त पाण्यामुळे अधिक शक्यता उद्भवली आहे. धोकादायक डासांचा जन्म झाला आहे ज्यामुळे रोगांची लागण होण्याची तीव्रता वाढली आहे. संपूर्ण देश कोरोना साथीच्या आजारामुळे झगडत आहे. प्रशासन शहर आणि गावाच्या विकासासाठी खर्च करीत आहे, परंतु असे दिसत आहे की काही ठिकाणी सरकारने कमी पैसे दिले आहेत ज्यामुळे ग्रामपंचायतींच्या मार्फत गावाचा विकास होऊ शकला नाही किंवा त्यांना गावासाठी पुरेसा वेळ नाही की समस्या सोडवू शकेल. त्याच मार्गाने काही दिवसांपूर्वी अडगाव बुजुर्ग ग्रामपंचायतीच्या पाईपलाईनचे अधिकृत काम सुरू झाले होते. त्यासाठी अडगाव तडेगाव मेन रोड खोदणे आवश्यक होते. आज हे काम 10 दिवस पूर्ण झाले आहे, परंतु अद्यापही रस्ता योग्य प्रकारे झाला नाही. आतापर्यंत अर्धा रस्ता चिखल व दगडांच्या ढिगांनी भरून गेला आहे, त्यामुळे दुचाकी आणि चारचाकी वाहनांना सिंगल लाईन रोड वरून यावे लागत आहे. त्यामुळे अनेक जीवघेणे घटना घडण्यास दाट शक्यता निर्माण होऊ शकते. स्थलांतरितांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. हे लक्षात घेऊन पत्रकार समीर अहमद शेख यांनी आपल्या सरकारवर जिल्हा परिषदेत युक्तिवाद केला, ज्यांचा टोकन आय डी क्रमांक जिल्हा परिषद क्रमांक 2020-91-1 आहे. त्याची दुरुस्ती करा आणि रस्त्यावर पडलेले दगड व चिखल या रस्त्यांची दुरुस्ती करा, अन्यथा नाही तर अकोला जिल्हा परिषदेवर तीव्र आंदोलनाचा संकेत दिले आहेत. मैं अडगाव बुजुर्ग वार्ड नंबर 3 से पत्रकार समीर अहमद शेख. मैंने अभी आपके सरकार पर एक तकरार किया हूँ जिला परिषद अकोला को, जिसका टोकन आईडी नंबर भी है. अड़गाव बुजुर्ग वार्ड नंबर 3 के अंदर नालियों का पानी सड़कों पर आ रहा है. नालियाँ दो तीन महीनों तक की नहीं निकाली जाती है, जिसकी वजह से खतरनाक डांस पैदा हो रहे हैं और मच्छर घरों में प्रवेश कर रहे हैं. मोहल्ले में पूरी तरह से गंदगी है, कचरे के ढेर सड़कों पर पड़े हुए हैं. ग्राम पंचायत इस बात से शायद महरूम है. ग्राम पंचायत के लोग आते हैं और चले जाते हैं, उनको बार बार कॉल करके बोल रहे हैं, कोई कान पर बात नहीं ले रहा है, जिसकी वजह से हमें आपके सरकार जिला परिषद को एक कंप्लेंट देना पड़ा. और उसी तरह से कुछ दिन पहले पाइपलाइन का काम शुरू था, उस पाइपलाइन का काम कंप्लीट होने को अभी 10 दिन मुकम्मल हो चुके हैं, मगर अभी तक के उस रोड को दुरुस्त नहीं किया गया है. अड़गाव तलेगाँव का मेन रोड है जो आधा खोद कर उसके ऊपर मिट्टी पत्थर डाल दिए है, जिसकी वजह से आधा रोड बंद है. प्रवासियों को टू व्हीलर फोर व्हीलर प्रवासियों को आने जाने में बहुत ही दिक्कत हो रही है, जिसकी वजह से दुर्घटनाएँ हो सकती है. तो मेरी जिला परिषद अकोला से ये विनंती है कि इस मेरी तकरार पे जल्द से जल्द कार्रवाई की जाए. अगर ऐसा नहीं होता है तो हम लोग अकोला जिला परिषद के ऊपर तीव्र आंदोलन करने वाले हैं. जय हिंद.